Hello friends, welcome to my channel e-grammar and R tutorials. Now in this video we are going to see an encounter of special kind ya lesson che ya story che apan english workshop manje question answers ya video madhe bagnar ahe. Tama apan suru karuya. State whether you agree or disagree with the following statement. Justify your choice with proper reason. Manje ek prakare tumhi तुमचं स्टेटमेंट जे आहे खालचं त्या स्टेटमेंटशी अग्री आहेत किंवा डिसअग्री, म्हणजे तुम्हाला ते स्टेटमेंट योग्य वाटतंय किंवा अयोग्य हे तुम्हाला सांगायचंय. तुम्ही बघा, द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाउंटी. म्हणजे त्या ठिकाणचं ज्या कंपाऊंडमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी तो रायटर राहत होता त्या ठिकाणी खूप प्रकारे नेचर्स बाउंटी म्हणजे काय वेगवेगळे झाडे होते किंवा नैसर्गिक वस्तू तिथे फार होत्या. सो अग्री. Holidays provide us an opportunity to read various magazines and storybooks. Holidays आपल्याला एक प्रकारे एक संधी देतं, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी देतं, टू रीड व्हेरियस मॅग्झिन्स, मॅग्झिन्स वाचायला किंवा स्टोरी बुक्स वाचायला आपल्याला ही संधी मिळते. तर आपण या गोष्टीला ऍग्री आहात. द नरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. नरेटरने बेबी लंगूरला वाचवून एक मिस्टेक केली. तर ही चूक होती का? नव्हती. ही चूक नव्हती, त्याने चांगलं कार्य केलं. म्हणजे डिसअग्री, या स्टेटमेंटशी आम्ही डिसअग्री आहोत. ॲनिमल्स कॅन नॉट कन्वे इमोशन्स. ॲनिमल्स त्यांचे जे इमोशन आहे ते सांगू शकत नाही किंवा व्यक्त करू शकत नाही. कन्वे म्हणजे व्यक्त करणे. तर ह्या गोष्टीशी आपण डिसअग्री आहोत, म्हणजे मी सहमत नाही या स्टेटमेंटशी. एक स्टेटमेंट बघा, द नरेटर वॉज 55 years old when this incident occurred. हा इन्सिडेंट जेव्हा घडला त्यावेळेस नरेटर हा 55 वर्षाचा होता. तर नाही, नरेटर त्यावेळेस लहान होता. म्हणजे वी डिसअग्री विथ धिस स्टेटमेंट. अंडरस्टूड. आता ह्याच्यातला नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन. मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मीनिंग इन ग्रुप बी. चला आपण आता सेकंड क्वेश्चन बघू. ग्रुप ए आणि ग्रुप बी. टू बी पार्ट अँड पार्सल ऑफ. आपल्याला हा फ्रेज मॅचेस करायची आहे. टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. मग याचं आहे सिक्स्थ वन काय? टू बी अँड इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट. नंतर सेकंड ए म्हणजे बी आहे. टू बी एनग्रॉस्ड इन. मग याचं होतं बीचं आन्सर आहे बघा पाचवं. टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे घुसून जाणं किंवा मग्न होणं. सी आहे टू टेक नोटीस ऑफ म्हणजे लक्ष एखाद्या ठिकाणी लक्ष जाणं. मग ह्याचं आहे सीचं टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन एखाद्या ठिकाणी लक्ष देणं. आता पुढचं बघूया डी. टू फिगर आउट. टू फिगर आउट याचा अर्थ टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. ओके. आणि ई बघा टू पॉन्डर ओव्हर. ईचं आहे इथे टू थिंक अबाउट सिरियसली. एफ बघा टू बी ओव्हरवेल्म्ड बाय. मग एफचं आहे टू बी अफेक्टेड. सॉरी मी तुम्हाला एक डीचं वेगळं सांगितलं. टू फिगर आउटचं आहे डीचं. टू बी एबल टू सॉल्व प्रॉब्लम. आणि एफचं आहे टू बी ओव्हरवेल्म्डचं आहे टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. नंतर जी बघा इन अ फ्लॅश एका क्षणामध्ये. इन अ फ्लॅश मग याचं आहे जी आहे व्हेरी क्विकली अचानक. आणि एच टू फाईंड अ सोलेस. मग एच आहे टू फाईंड कम्फर्ट अँड अ पीस. कळत आहे. अच्छा आता आपण थर्ड क्वेश्चन बघूया. राईट इन युअर ओन वर्ड. स्वतःच्या वाक्यामध्ये आपल्याला इथे स्वतःच्या भाषेमध्ये इथे आपल्याला लिहायचं आहे. वाय डीड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. कुत्र्यांचं भुंकण्याकडे नरेटरने का लक्ष दिलं नाही. तर मग काय? ही थॉट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हेल्पलेस पिक. म्हणून त्यांनी लक्ष दिलं, इग्नोर केलं. सो ही इग्नोर्ड द बार्किंग ऑफ डॉग्स आपण असं म्हणू शकतो. बी बघा वाय डीड मदर लंगूर मेक्स नो एफर्ट्स टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कॉप. मदर लंगूरने त्या आईने त्या पिलाला त्या कॉपवरनं घेण्यासाठी प्रयत्न का केले नाही? बिकॉज शी वॉज शुअर दॅट द रायटर वॉज नॉट डुईंग एनी हार्म टू हर बेबी.
अँड वेदर व्हॉट एवर ही वॉज डुईंग इज गुड फॉर द बेबी. म्हणून त्याने कुठल्याही प्रकारने त्या मदर लंगूरने त्याला त्या पिल्लाला घेण्याचा प्रयत्न केला नाही. आता फोर्थ क्वेश्चन बघूया आपण. रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द अकरन्स ऑफ हॅपनिंग इन द सिक्वेन्शियल ऑर्डर. ठीक आहे, आता हा सिक्वेन्स मी तुमच्यासाठी ऑलरेडी लावून ठेवलेला आहे, बघूया आपण. पहिलं काय आहे, त्यांनी पहिलं दिलेलं आहे, आय वॉज एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड नोटबुक्स. सेकंड बघूया, आय बिकम डीपली ऑब्झर्व्ड इन द बुक. थर्ड बघूया, थर्ड कोणता आहे, तर आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. नंतर फोर्थ आहे, आय सॉ समथिंग हॉरिबल. फिफ्थ आहे, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. ओके, नंतर सिक्स्थ आहे, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोईंग स्टोन. सेवन्थ हे बघा, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स स्टेल. सेवन झालं. नंतर आता एट्थ बघूया आपण, पहिलंच आहे एट्थ, आय टुक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. मग नाईन्थ आहे, आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना. नंतर टेन्थ आहे, आय अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी. अकरावा आहे, आय वॉज शोड दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. हे अकरावं झालं. आता बारावं बघूया, आय कॅनॉट फरगेट दॅट लुक इन हर आईज. तेरावं आहे, आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर. असे हे 13 इन्सिडेंट आहे, एकाखाली एक मी तुम्हाला म्हणजे मांडून दिले, ह्याला नंबरिंग केलं आहे. तुम्ही हे एकाखाली एक लिहिलं तर तुमच्या हाताखालून पण जाईल आणि तुम्हाला हे एक्झॅक्टली समजून पण जाईल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया, पाचवा. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. ठीक आहे, आपण हे आपल्या ओन वर्ड्समध्ये लिहू. म्हणजे पहिला क्वेश्चन त्यांनी लिहिला आहे, वॉट वुड यू डू इफ यू फाइंड अन इंजर्ड बर्ड वाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. शाळेतनं येताना तुम्हाला जर एखादा पक्षी जर इंजर्ड दिसला, तर इंजर्ड म्हणजे जखमी दिसला, तर तुम्ही काय कराल. If I find an injured bird, first of all, I will give that bird first aid. If I find that bird need more help or vet, vet म्हणजे veterinarian doctor, एखादा जो डॉक्टर जो प्राण्यांवर किंवा पक्ष्यांवर उपचार करतो त्यांना vets म्हटलं जातं. Then I will take it to the doctor, then bring the bird along with me home and take care of it until it become fit and fine. With the help of vet and the day it will become healthy, then I set it free. म्हणजे हे मी कार्य त्यांच्यासोबत करेल. आता त्याच्यातला बी क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे त्यांनी. What opinion do you form about the narrator from the story? ह्या स्टोरीपासून तुम्ही नरेटरबद्दल काय तुमचं ओपिनियन आहे. बघा, नरेटरबद्दल ओपिनियन, तुमचं मत काय. In my opinion, the narrator is very sensitive and loving person. His quality of kindness and courage towards animals is admirable and incredible. His thoughts about relationship between animal and human is admirable. Even he thinks food is not only mean of communication between man and animal. Mutual trust is important. Understood? Ata baguya, sixth question. वेगळा आहे सिक्स्थ क्वेश्चन बघा. कम्प्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅरेग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. आता काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहे, त्याचं आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे, आपण पॅरेग्राफ इथं लिहित नाही आहे, पण त्याच्याबद्दल माहिती लिहूया. मदर चाइल्ड रिलेशनशिप. आता मदर चाइल्डचं रिलेशनशिप कसं असतं, तर लव अफेक्शन, कीपिंग हेल्दी, आई नेहमी बाळाला हेल्दी ठेवते. नंतर केअर, केअरिंग असते, आई मग केअर करते, एनकरेज करते, एनकरेजमेंट असतं. नर्सिंग करते म्हणजे त्याची काळजी तेवढ्याच प्रमाणात घेते. ओके, याप्रमाणे अजून तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. नंतर इंजर्ड ॲनिमल, एखादा इंजर्ड ॲनिमल आहे, हाऊ विल यू हेल्प, तुम्ही कशा पद्धतीने मदत कराल. ब्रिंग होम, त्याला पहिले घरी घेऊन येऊ वाटलं तर. फर्स्ट एड, त्याला फर्स्ट एड देऊ, गिव फर्स्ट एड. नंतर प्रोव्हाइड वॉटर ऑर फूड, प्रोव्हाइड सेफ प्लेस टू रेस्ट. नंतर टेक केअर अँटील इट बिकम हेल्दी. या गोष्टी आम्ही त्या प्राण्यासोबत किंवा त्या पक्ष्यासोबत आम्ही करू. अँड देन सेट इट फ्री, त्याला नंतर फ्री सोडून देऊ. ओके, आता सेवन्थ क्वेश्चन बघा. वर्क इन पेयर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युझिंग लेटर्स इन द
वर्ड एनकाउंटर, एनकाउंटर पासून तुम्हाला एंडलेस वर्ड बनवायचे आहे. कसे बघा, थ्री लेटर वर्ड्स तुम्हाला बनवायचे, फोर लेटर वर्ड्स बनवायचे, फाइव और सिक्स लेटर वर्ड्स तुम्हें बनवायचे. मैं इथे बनवलेले आहे, जसं त्यांनी एक बनवून दिला टेन, टी ई एन हे शब्द घेतले आणि लेटर बनवलं. मग कॉट, नॉट, नट, वन, रन, नेट, टो, अवर हे थ्री लेटर वर्ड्स. फोर लेटर वर्ड्स बघा, रेंट, टर्न, ट्यून, क्यूट, नन, टूअर, नाउन, नोट. ओके, हे झाले. नंतर फाइव टू सिक्स लेटर वर्ड्स, मग काउंटर, रूट, सेंटर, कोर्ट, एंटर हे झाले फाइव लेटर्स वर्ड्स. कळते? आता एट क्वेश्चन बघूया आपण. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये हे प्रोवर्ब ट्रान्सलेट करायचे. बघा हे म्हणी, बघा, जनसेवा हीच ईश्वर सेवा. याला इंग्लिशमध्ये काय, सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड. सेकंड, पेरावे तसे उगवते. ॲज यू सो सो शॅल यू राईप किंवा रिप आपण असं म्हणतो. आता नाइन्थ क्वेश्चन बघा, एक थोडासा वेगळा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. राईट अ पॅरेग्राफ अँड गिव्ह एन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. आता पॉईंट्स तुम्हाला दिले, बर्ड्स अँड ॲनिमल्स, लॉयल, सर्व अस, काइंडनेस, ऑनेस्ट, कंपॅशन, लव अँड अफेक्शन, अवर बेस्ट फ्रेंड, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी, डू नॉट हर ऑर डिस्ट्रॉय अस, लोनलीनेस अवॉइडेड. आता याच्यावर त्यांनी पॅरेग्राफ बनवायला लावलेला आहे, तर त्याला त्यांनी एक टायटल द्यायला लावलं. मी टायटल दिले बघा, बर्ड्स अँड ॲनिमल द मोस्ट लॉयल वन्स, मी हे टायटल दिलं. आता याच्यावर आपल्याला काही माहिती लिहायची होती त्याच्याबद्दल, तर ह्या सगळ्या पॉईंट्सचा वापर करून मग मी ही माहिती लिहिली. बघा, वाचून दाखवतो तुम्हाला. वेन यू कम इन अ कंपनी ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स यू फाइंड दॅट दे आर द मोस्ट लॉयल वन्स. ओके, बर्ड्स अँड ॲनिमल्स लॉयल. दे सर्व अस, सर्व अस, दे सर्व अस विदाउट एनी एक्सपेक्टेशन. दे शो अस काइंडनेस, ऑनेस्ट आणि कंपॅशन. म्हणजे काय, काइंडनेस, ऑनेस्टी अँड कंपॅशन. दे गिव अस एंडलेस लव, लव अँड अफेक्शन. दे गिव अस एंडलेस लव अँड अफेक्शन. प्रत्येक पॉईंट आपण इथे कव्हर करतोय. इफ डोंट गेट एनी वन्स कंपनी, इफ वी, इथे वी हा शब्द पाहिजे होता. इफ वी डोंट गेट एनी वन्स कंपनी, दे, टी एच ई वाय पाहिजे होतं, स्पेलिंग मिस्टेक झाली फक्त. दे आर अवर युअर बेस्ट फ्रेंड किंवा अवर बेस्ट फ्रेंड, अवर बेस्ट फ्रेंड. ओके, दे प्रोटेक्ट अस, गिव अस सिक्युरिटी. दे डोंट इवन हर्ट अस, बट स्टील दे आर लोनली अँड अवॉइडेड बाय देअर ओनर्स. ओके, या पद्धतीने आपण हे एक छोटासा पॅरेग्राफ कम्प्लीट केला. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून ॲड करू शकता तुम्हाला जर काही वाटत असेल तर. ओके, टेन्थ क्वेश्चन बघा. आता कम्प्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमाइनिंग द टाइप्स ऑफ न्यूज. न्यूजचे टाइप्स कसे कसे असतात बघा. बिझनेस, टाइप्स ऑफ न्यूज, तर बिझनेस आहे, पॉलिटिक्स आहे, इंटरनॅशनल न्यूज आहे, फायनान्स आहे, सिटी न्यूज आहे, स्पोर्ट्स न्यूज आहे, क्राईम न्यूज आहे. वेगवेगळे टायटल तुम्ही अजून देऊ शकतात. कळतंय? आता टेम्पलेट फॉर द न्यूज रिपोर्ट, हे मी करून दिलेलं नाही आहे तुम्हाला, हे बी क्वेश्चन फक्त. तो बघा काय, हेडलाईन्स द्यायचे तुम्हाला, टायटल द्यायचं असतं, नंतर डेटलाईन म्हणजे कुठला दिवस होता, तारीख वगैरे, प्लेस हे आपण तिथं मेन्शन करतो. नंतर इंट्रो, कव्हरिंग मॅक्झिमम डब्ल्यू एच क्वेश्चन. मग ती जेव्हा आपण एखाद्या इंट्रोडक्शन देतो एखाद्या न्यूजबद्दल, तर त्याच्यामध्ये डब्ल्यू एच क्वेश्चनचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे. हे मी तुम्हाला फक्त थोडक्यात सांगतो आहे, हा क्वेश्चन सॉल्व केलेला नाही आहे पण तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून सांगतो. शॉर्ट काउंटिंग कंटिन्युईंग पॅरेग्राफ, आणि तोच पॅरेग्राफ कसा कंटिन्यू करायचा जेव्हा इंट्रो होतो, इंट्रो झाल्यानंतर तो पॅरेग्राफ कसा कंटिन्यू करायचा हे पण त्याच्यामध्ये येऊ शकतं. जर तुम्ही एखादा न्यूजपेपर घेतला आणि न्यूजपेपरमधनं जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती मिळू शकते. मग त्यांनी ह्या इथे बघा, हेडलाईन दिलं आहे, डेटलाईन दिलं आहे, लँडलाईन लीडलाईन दिलेलं आहे, बॉडी ऑफ द रिपोर्ट, या पद्धतीने तुमच्यासमोर त्यांनी ते मांडलेलं आहे. मी एवढ्यापर्यंत तुम्हाला हे वर्कशॉप सॉल्व करून दिलेला आहे. याच्या पुढचं जे लेसन आहे किंवा जी पोएम आहे ती आपण नंतर बघूयाच. आय होप यू माईट हॅव अंडरस्टँड व्हॉट हॅव टॉट यू ऑर व्हॉट एवर आय हॅव सॉल्व फॉर यू. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू व्हेरी मच.